अकोले तालुक्यातील राजूर येथील दोन भावंडांचा निळवंडे जलाशयाच्या पुलाच्या खाली आंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. समीर शांताराम पवार वय वर्ष 14 आणि सोहम शांताराम पवार वय वर्ष 11 राहणार राजूर असे या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. राजूर येथील हे दोघे भावंडे आपल्या मुंबई येथील नातेवाईक यांना सोबत घेऊन राजूर येथून फिरण्यासाठी निळवंडे जलाशयावर सायंकाळी 4 वाजता गेले होते. तेथील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. समीर व सोहम हे कपडे काढून जलाशयाच्या पुलाच्या खाली जाऊन आंघोळीसाठी पात्रात उतरले आणि त्याचवेळी त्यांच्या बाजूला पाण्याचा फ्लो वाढून तेथे भवरा होऊन दोघंही पाण्यात ओढले गेले. यावेळी त्यांचे नातेवाईक आकाश जाधव व अर्जुन गायकवाड पुलावर उभे राहून जलाशयात पडणारे पाणी पाहत होते. त्यांनी समीर व सोहम यांना पाहण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही दिसले नाहीत. त्यांनी शोधाशोध केली. त्यांचे कपडे व चपला तिथे दिसू लागल्याने त्याचवेळी ही माहिती आकाशने वडिलांना कळवली. यावेळी त्यांचे नातेवाईक गोळा झाले. मुले पाण्यात वाहून गेल्याचा संशय आल्याने स्थानिक मच्छीमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात टायर टाकून शोध घेतला. रात्री उशिरा त्यांना समीरचा मृतदेह सापडला तर सोमवारी सकाळी सोहमचा मृतदेह आढळून आला. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. समीर हा इयत्ता 9वी व सोहम हा इयत्ता 6वी मध्ये श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय राजूर येथे शिकत होता. या घटनेची माहिती समजताच पालक शिक्षक व शाळेतील विद्यार्थी यांच्यावर शोककळा पसरली. मुलांचे आई वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी शोक व्यक्त केला. विजन प्लस न्यूज साठी सचिन सोनवणे अकोले.